महारेरामध्ये एकूण छत्तीस हजार चारशे तेरा प्रकल्प नोंदणीकृत झाले आणि यापैकी चार हजार पाचशे तेरा प्रकल्पांची यादी एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजी महारेराच्या संकेतस्थळावर त्यांनी हे प्रकल्प आता रद्द झाले आहेत अशा प्रकारे त्या ठिकाणी मांडली मुळातच महारेरा हे एक अर्धन्यायिक अशा प्रकारचं या ठिकाणी प्राधिकरण आहे याच्या दैनंदिन कारभारामध्ये राज्य सरकारचा कुठला हस्तक्षेप नाही तो करता देखील येत नाही कायद्याने त्यांना पूर्ण स्वायत्तता दिलेली आहे एखादं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ते वेळेत काम होत नसेल तर कुठल्याही व्यक्तीला महारेराकडे जाता येतं आणि त्या ठिकाणी सुनावणी घेऊन त्याला योग्य ती तो निर्णय देऊन त्याला न्याय देण्याचं काम महारेराच्या माध्यमातून होतं प्रकल्प पूर्ण होत नाही कि आहे किंवा प्रकल्प सुरूच झालेला नाही आहे असं लक्षात आलं तर त्या प्रकल्पाचं रजिस्ट्रेशन रद्द करण्याचे अधिकार महारेराला आहेत किंवा एखादा प्रकल्प आता आम्हाला करायचा नाही आम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं आणि आम्हाला तो करायचा नाही अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन रद्द करून घेण्याचे अधिकार देखील त्या ठिकाणी महारेरालाच त्या ठिकाणी आहेत मात्र माननीय सदस्यांनी काही मूलभूत मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत ज्यामध्ये वसुलीच्या संदर्भात त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे की ही जी करायची आहे संदर्भात कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून कलेक्टरकडे जर वसुली आली असेल आणि त्याला दिरंगाई होत असेल तर त्याचा निश्चितपणे एक मोठा परिणाम हा ग्राहकांवर होतो आणि म्हणून याचा देखील आढावा घेण्यात येईल आणि एक निश्चित मेकॅनिझम कलेक्टर यांच्याकडे तयार करण्यात येईल नॉर्मली आपण सगळ्या रेव्हेन्यूची थकबाकी डीआरटी चे आदेश हे सगळं कलेक्टरकडे पाठवतो पण या प्रकरणामध्ये सामान्य लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इन्वॉल्ड असतात आणि म्हणून कलेक्टरकडे डेडिकेटेड व्यवस्था करून अशा प्रकारचे वसुली किंवा परतावे जे आहेत ते मिळण्याच्या संदर्भात कारवाई केली जाईल आणि सदनिका कॅन्सल केल्यानंतर किती दिवसात पैसे दिले पाहिजे वगैरे या सगळ्या संदर्भात रेराने स्वतःचे नियम तयार केले आहेत एखादा जो काही ग्राहक असेल याला ग्रीव्हियन्स असेल तर त्याला रेराकडे जाता येतं आणि रेरा त्या संदर्भातली जी काही कारवाई आहे ती कारवाई त्या ठिकाणी करतो माझ्याकडे नेमकी किती प्रकरणातली वसुली झाली आणि किती झाली नाही याची माहिती नाही पण ही माहिती घेऊन आपल्याला निश्चितपणे देण्यात येईल ही थी वसुली वेळेत झाली पाहिजे याकरता मेकॅनिझम तयार करावंच लागेल आणि म्हणून निश्चित आपण ते जे काही मेकॅनिझम आहे ते तयार करू आता ज्या काही जागा रेराच्या अंतर्गत आहेत ते सगळे प्राधिकरण आपण भरलेले आहेत मला असं वाटतं त्याच्यावर तरी मी एकदा माहिती घेऊन पण रिकामा आहे आवश्यकता असेल तर जरूर महारेराचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करून जर त्या ठिकाणी अजून सदस्य वाढवण्याची आवश्यकता असेल तर निश्चितपणे सरकार त्याचा गांभीर्याने विचार करेल जे फ्लॅट ओनर असतात घेणारे असतात आणि त्यांची फसवणूक ही बिल्डरकडनं होऊ नये या अनुषंगाने आणि त्याच्यामध्ये जवळजवळ चार हजार पाचशे तेरा आपण प्रकल्पांची यादी दिली आहे ही पाचशे तेरा हे कुठल्या बिल्डरचे आहेत अध्यक्ष मोदय यादी माझ्याकडे आहे पण यादी फार मोठी आहे म्हणजे आता समजा डिस्ट्रिक्ट वाईज पण यादी आहे आणि प्रमोटर वाईज पण यादी माझ्याकडे आहे पूर्ण चार हजार पाचशे चौदा लोकांची मला असं वाटतं की या संदर्भातली जी काही माहिती आहे मी सन्मान्य सदस्यांना ही माहिती आजच्या आजच पुरवण्याची व्यवस्था करतो या हे जे काही आहेत प्रकल्प याच्यामध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर लोकांकडनं पैसे घेतले आहेत आणि काम पूर्ण केलं नाही त्यांच्यावर ऍक्शन घेतली आहेत काहींनी व्हॉलेंटरीली आता आम्हाला काम करायचं नाही त्यांनी पैसे घेतलेले नाहीत लोकांकडनं आणि आमचा प्रोजेक्ट आम्हाला लॅप्स करायचं आहे असं म्हणून त्यांनी काही लोकांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन कॅन्सल करून घेतलेलं आहे त्यामुळे जिथे तक्रारी आहेत किंवा जिथे लॅप्स करताना काही राहिलेलं आहे अशा सगळ्यांवर कारवाई केली आहे रेरात जायच्या आधी आर्बिट्रेशनची प्रोसेस ही करता येईल का हे जरूर आपण तपासून पाहू पण रेरा ही देखील आर्बिट्रेशन एक आर्बिट्रेशनचीच प्रोसेस आहे कारण रेरामध्ये काही गेल्याबरोबर सगळे निकाल होतात असं नाही दोन्हीकडची बाजू ऐकली जाते आणि साधारणपणे अनुभव असा आहे की रेरात गेल्यानंतर तो जो विकासक आहे तो आणि जो काही ग्राहक का आहे मॅक्सिमम केसेसमध्ये ते एकत्रित येऊन त्या ठिकाणी आर्बिट्रेशन स्वतःच करतात आणि त्यातला निर्णय हा ते स्वीकारतात तथापि आपण सांगितल्याप्रमाणे आर्बिट्रेशन मिडिएशन अशी काही आधीची एखादी स्टेप घेता येईल का हे तपासून निश्चितपणे पाहण्यात येईल दुसरा आपण एक अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी जो सांगितलेला आहे अनेक वेळा लोक कंपन्या बदलतात आणि डिफॉल्ट करतात तर या संदर्भात निश्चितपणे ज्या प्रकारे बँकिंग सेक्टरमध्ये लोन देताना कंपनी एक एंटिटी आहे व्यक्ती एक एंटिटी आहे तर तशाच प्रकारचे काही नियम इथे करता येतील का या संदर्भात जे रेराचे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल मग अशी एक विषय जो आला होता आयकर साहेब आपण जी यादी मागितली होती आता मी त्याची माहिती घेतली यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्यामुळे ती आता काही सभागृहात पुन्हा ठेवण्याची आवश्यकता नाही आहे आणि दुसरे आपल्या प्रश्नाचं उत्तर आता माझ्याकडे आलेलं आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक आदेशामध्ये किती रक्कम व किती मुदतीत करायची या विषयाची माहितीच असते आणि न भरल्यास कलेक्टर मार्फत वॉरंट जारी केला जातो असे सातशे वॉरंट हे आतापर्यंत जारी करण्यात आलेले आहेत त्यातल्या किती वॉरंटवर कारवाई झाली ही माहिती मी घे त्याचप्रमाणे योगेश सागरजी थर्टी टू जी, जी मध्ये आपल्या या कायद्याच्या कन्सिलिएशनची तरतूद त्या ठिकाणी ठेवली आहे त्यामुळे एखादा डिस्प्यूट असेल तर सलोखा मंच जो आहे त्याच्यासमोर आपल्याला जाता येतो आणि सलोखा मंच म्हणून एमसीएचआय क्रेडाय नरेडको मुंबई ग्राहक मंच अशा सगळ्यांना या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे ऑथेन्सिटीच्या संदर्भात याला अर्धे नायक अशा प्रकारचे सगळे अधिकार असल्यामुळे खोटे कागदपत्र जर सादर केले तर त्या संदर्भातला तो गुन्हा मानला जाईल आणि त्याच्यावर कारवाई देखील करता येईल आत्ता साधारणपणे कुठल्याही कोर्टातही आपण जर कागद सादर केले तर त्या कागद ऑथेंटिक आहे असं मानलं जातं आणि कोणी डिस्प्यूट केला तर त्याची चौकशी जा केली जाते तशा प्रकारे समजा ग्राहकाने बिल्डरने दिलेला एखादा सात बारा चुकीचा आहे एखादा दाखला चुकीचा असं जर मानलं

वहां उसको ब्लॉक करना चाहिए क्योंकि इसमें ज्यादातर रिपीट रिपीट ऑफेंडर्स है रेरा का इम्प्लीमेंटेशन मेकेनिजम अभी भी बहुत वीक है इसलिए नए प्रोजेक्ट में भी वो लोगों को फंसा रहे मेरे ये दो स्पेसिफिक प्रश्न है सन्मान्य सदस्य रेश भाई ने अतिशय चांगला मुद्दा माडले है निश्चित दखल घेउन सन्दर्भेश